नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी वारकरी तसेच जमलेल्या जनतेस संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीय संस्कृती संत परंपरेबद्दल गौरवोद्गार काढले, तसेच भारत देशाची प्रगती आणि सध्या सुरू असलेल्या विकास कामांवर भाष्य केले. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मारुतीबाबा कुरेकर महाराज, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले उपस्थित होते. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 560 कोटी रुपयांच्या घोटाळ्याला जबाबदार असलेले शेका पक्षाचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्या मालमत्ता विक्रीला ईडीने बंदी घातली आहे. याबाबत ईडीचे मुंबई झोन 2 उपसंचालक अक्षय कुमार सिंग यांनी आदेश जारी केला आहे. कर्नाळा बँकेतील गैरव्यवहार आणि बोगस कर्ज खात्यांच्या आधारे विवेक पाटील यांनी केलेले गैरकारभार आता उघड होऊ लागले आहेत. विवेक पाटील यांनी बँकेतील पैसे गैरमार्गाने आपल्याच कंपन्या, संस्था, सेवाभावी संस्था यासारख्या आपल्याच नियंत्रणाखालील खाजगी यंत्रणांकडे वळवले. ही बाब ईडीने केलेल्या चौकशीत पुढे आली आहे. ईडीने कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल तालुक्यातील नेवाळी, तारा, पोसरी येथील आणि उरण तालुक्यातील पुनाळी येथील शेकडो एकर जमीन, नवीन पनवेल येथील फ्लॅट्स, पनवेल मार्केट यार्ड येथील इमारतीच्या विक्रीला बंदी घातली आहे. भारतीय सैन्यात अग्निपथ भरती योजनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या अंतर्गत तिन्ही संरक्षण दलांमध्ये 4 तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला टूर ऑफ ड्युटी असे नाव देण्यात आले आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मंगळवारी ऐतिहासिक निर्णय घेऊन अग्निपथ या परिवर्तनीय योजनेला मंजुरी दिली आहे. यात भारतीय तरुणांना सशस्त्र सेवेत सामील होण्याची संधी दिली जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती 4 असणार आहे. 4 सेवेचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांचा सेवा वाढवली जाऊ शकते, तर बाकीचे सैनिक निवृत्त होते. या 4 नोकरीमध्ये 6 आणि 9 प्रशिक्षण देखील असणार आहे. अखिल नटराजम आंतरसांस्कृतिक संघ नागपूर या संस्थेने आयोजित केलेल्या 6 ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिवलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे. श्रावणी अमरथळे या 9वीतील विद्यार्थिनीने वैयक्तिक भरतनाट्यम आणि द्वंद्वयुद्ध स्पर्धेत प्रथम, तर समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याच स्पर्धेमध्ये 10वीतील विद्यार्थिनी सई मयुरेश या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष जून महिन्यातील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 5वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकी कोणत्याही भाषेत सहभाग घेता येणार आहे. 8वी ते 10वी या मोठ्या गटासाठी 1000 ते 1500, तर 5वी ते 7वी या छोट्या गटासाठी 500 ते 700 शब्दांची मर्यादा आहे. सुट्टीमध्ये मी घालवलेला अविस्मरणीय दिवस, ओढ शाळेच्या पहिल्या दिवसाची, हो मला पुन्हा एकदा शाळेत जायचं आहे, हे 3 या स्पर्धेकरिता असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 20 आहे. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनात महत्वाची भूमिका असलेला वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या आणि विद्यालयाच्या प्रांगणात बहरलेल्या वटवृक्षाचे पूजन करून तसेच जलप्रदान करूनही त्याचे पूजन करण्यात आले. प्राचार्य साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष संवर्धनाचा संदेश देऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांच्यासह महिला सेविका उपस्थित होत्या.
प्रवासी मच्छीमार व्यावसायिकांच्या रेट्यानंतर भाऊचा धक्क्यावरील बीपीटीने बंद केलेले प्रवेशद्वार अखेर शनिवारपासून सकाळी 11 ते 5 या दरम्यान खुले करण्यात आले आहे. तरीही प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झालेली नाही, त्यामुळे हे प्रवेशद्वार सकाळपासून रात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मागणी मुंबई जलवाहतूक संस्था तसेच प्रवाशांकडून केली जात आहे. शासनाने 1 जून ते 31 जुलै 2022 पर्यंत खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. मात्र माशांच्या प्रजनन काळात बंदी आदेशानंतरही अवैधरित्या होणारी मासेमारी रोखण्याच्या आदेशानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टने भाऊचा धक्का येथील प्रवेशद्वारावर टाळे ठोकले होते. अचानक बंद करण्यात आलेल्या प्रवेशद्वारामुळे दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे 4,000 प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली होती, त्यामुळे प्रवेशद्वार हे सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. गुजरात परिवहन महामंडळाच्या सुरत येथील आगाराप्रमाणे पनवेलमधील एसटी आगार बांधण्यात येणार आहे. या आगारातील तळमजल्यावर बस थांबा, प्रवाशी विश्राम कक्ष, दुसऱ्या मजल्यावर बस डेपो आणि महामंडळाचे कार्यालय, तर तिसरा आणि चौथा मजला व्यावसायिकांसाठी असे नियोजन केले असल्याचे तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते. हे काम 2020 पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र बांधकाम नियमात बदल झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने या आराखड्याला दुरुस्ती सुचवण्यात आल्याचे सांगितले होते. आता महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने यांनी नवीन आराखडा 1 महिन्यात महापालिकेकडे पाठवणार असून 3 महिन्यात सर्व प्रकारची मंजुरी मिळून बांधकामाला सुरुवात करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता 2022 आगाराच्या कामाला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने नुकताच पुरस्कार सोहळा 2022 आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे मंगळवारी समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानचिन्हाने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, सचिव डॉ वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य सुनील भुईर, योगेश बगडे उपस्थित होते. सिटिझन्स युनिटी फोरम आणि डॉक्टर बिरमोळे यांनी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर संवादमाला आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालक यांनी आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे एकमेकांवर लादू नये, तसेच प्रत्येक बालक हे वेगळे असते त्यामुळे त्यांची इतरांशी तुलना करू नका असे कळकळीचे आवाहन विद्यार्थी समुपदेशक डॉ अपर्णा कुलकर्णी यांनी केले. तसेच प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर त्यांनी पालकांसोबत संवाद साधला. हा कार्यक्रम पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक सभागृहात संपन्न झाला. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सागरी आणि खाडी किनाऱ्यावर भिंत उभारून आपले पारंपरिक हक्क कमी करण्याचा प्रयत्न वन विभाग करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा भाजप नेते दशरथ भगत यांनी वाशीच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने वन विभागाचे भिंत उभारण्याचे सुरू असलेले काम बंद केले. यावेळी त्यांनी कांदळवन संरक्षणाच्या नावाखाली गाव आणि शहरी विकास योजनेतील नागरिकांचे पारंपरिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाकडून केला जात आहे, त्याविरुद्ध सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले. या कांदळवन संरक्षक भिंतीच्या विरोधातील आयोजित ग्रामसभेस ओबीसी नेते राजाराम पाटील, लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण कृती समितीचे दीपक पाटील, सुनील पाटील, माजी नगरसेविका वैजयंती दशरथ भगत यांच्यासह पदाधिकारी, वाशी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, विविध मंडळांचे पदाधिकारी आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल पेमेंट केल्याचा बहाणा करत फसवणूक करणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांनी सुगावा लागला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. भावेश पडियार, अपूर्व गोहिल, मोहित राजपूत अशी त्यांची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून महागडी दारू, सोन्याचे दागिने, स्कोडा कार असा 13,19,340 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कोणतीही डिजिटल व्यवहार करताना खात्री करून घ्या. व्यवहार करताना सावधानता बाळगा. आपल्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या मेसेजची पडताळणी केल्यानंतरच ग्राहकाला वस्तू घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकींची चोरी होत असलेल्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला सातारा येथून ताब्यात घेतले. त्या तरुणांकडून पोलिसांनी 5 दुचाकी देखील हस्तगत केल्या आहेत. ऋषिकेश रामदास रांजणे असे या तरुणाचे नाव असून पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने त्याची उलट तपासणी केली. त्याने रायगड, ठाणे, पालघर आणि पुणे या जिल्ह्यातून दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. या तरुणावर दुचाकी चोरीचे 13 गुन्हे दाखल असून या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.